नमस्कार मित्रांनो, मी तेजस खामकर तुमचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर आपला जो पार्ट फर्स्ट होता 8व्या दिवसाचा, तो आलेला आहे. तो तुम्ही नसेल बघितला तर नक्की जाऊन बघा. त्यामध्ये आपण दुर्गा देवी ससूनगरची दुर्गा देवीचा व्हिडिओ टाकलेला आहे आणि हा आपला पार्ट टू आहे, ज्यामध्ये आपण जीवदानी मातेचं तुम्हाला दर्शन देणार आहोत. तर ही जीवदानी माता विरारची नसून आपल्या वसईमध्ये एक छोटंसं देऊळ आहे जीवदानी मातेचं. तर तिकडचा हा व्हिडिओ आहे. फक्त काही फरक नाही आहे, फक्त हे देऊळ छोटं आहे आणि हे खालती आहे आणि ते फक्त गडावरती देऊळ आहे. आणि याची एक खास बात म्हणजे जे जीवदानी मातेचं विरारचं मंदिर आहे तिथून हे देऊळ त्या काळी जीवदानी मातेच्या गडावरनं हे देऊळ दिसायचं. आणि अजूनही आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलाय की देवी संध्याकाळच्या वेळेस जेव्हा आरती होते तेव्हा देवी तिथे येते. त्याच्यानंतर आरती इकडची झाल्यानंतर आधी पहिले जीवदानी मातेची आरती होते विरारच्या, तिथून नंतर देवी इकडे येते आरतीला आणि मग इथून परत रात्री गडावरती जाते. हे आम्ही स्वतः एक्सपिरियन्स केलेलं आहे. सो मी ते डिटेलमध्ये सांगू शकत नाही, पण जेवढं मला वाटलं सांगावं असं तेवढं मी तुम्हाला सांगितलंय. तो त्यासाठी हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. Thank you.
ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ज्या ज्या ठिकाणी मनसाय माझे त्या त्या ठिकाणी निद्रोप तुझे मी ते मस्तक ज्या ज्या ठिकाणी तिथे जीवधन माते तुझे पाय धोणी। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की आपल्या कमेंट बॉक्स मध्ये टाका आणि हे जे देऊळ आहे त्याला नक्की तुम्ही भेट द्या। पण आपलं जे कोरोनाचं जे संकट आहे ते दूर झाल्यानंतर, कारण सध्या हे देऊळ बंद आहे, त्यांनी आम्हाला खूप मदत केली। जे आपले कमिटी आहेत जीवदानी मातेचं जे देऊळ आहे त्यांची कमिटी, त्यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी आपल्याला व्हिडिओ घ्यायची परवानगी दिली। खरं तर देऊळ बंद आहे पण तुम्ही नक्की भेट द्या सगळं संकट टळल्यानंतर। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले येतील। आणि आता हळूहळू लॉकडाऊन ओपन होतोय, सो तुमचा माझा परिवार माझी जबाबदारी, तसंच तुमचा परिवार तुमची जबाबदारी आहे। सो स्टे सेफ, जय हिंद, जय महाराष्ट्र।